पैशाच्या वादातून गुरुवारी म्हणजे 25 तारखेला निंबूत या गावी गोळीबार झाला. पैशाच्या आर्थिक व्यवहाराचं बोलणं चालू असतानाच वाद विकोपाला गेला, या वादाचं रूपांतर गोळीबारापर्यंत गेलं. आता निंबाळकर नेमकी कोण आणि काकडे नेमकी कोण, चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाऊ. सातारा जिल्हा, ऐतिहासिक वारसा राबलेला जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख, छत्रपतींची गादी म्हणून सुद्धा साताऱ्याकडे पाहिलं जातं. या सातारा जिल्ह्यातील असणारा फलटण तालुका आणि या फलटण तालुक्यात असणारे निंबाळकर सर, आता निंबाळकर सर प्रॉपर फलटणचे, आणि याच फलटण तालुक्यामध्ये निंबाळकर सरांनी 9 वर्षापूर्वी ज्ञानज्योती करिअर अकॅडमी नावाची एक अकॅडमी सुरू केली, की जेणेकरून ग्रामीण भागातले जे असणारे सर्वसामान्य कुटुंबातले जे मुलं आहेत त्यांना पोलीस भरतीची प्रॅक्टिस, त्यांची राहण्याची सोय, जेवणाची सोय आणि एक चांगल्या लेवलचं त्यांचं प्रशिक्षण घेतलं जावं या हेतूने खरं तर या रणजित निंबाळकर सरांनी प्रवास सुरू केला. परंतु महाराष्ट्रभर गाजलेली जे काही मथुर आणि बकासूरची जोडी आहे, या जोडीच्या प्रेमात हे निंबाळकर सर 2 वर्षापूर्वी पडले आणि त्यांना बैलगाडा शर्यतीने वेड लावून टाकलं. हा ध्येयवेडा माणूस काही पाठीमागं घाटायला तयार नव्हता. 2 वर्षापूर्वीच या माणसाने बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि हळूहळू 2 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलं. निंबाळकर सरांचा हसरा स्वभाव, बोलगा स्वभाव हा कधी बैलगाडा शुकण्यांच्या मनावरती अधिराज्य गाजून गेला ते कोणाला कळलंही नाही. बकासूर आणि मथुर नावाच्या बैलांच्या प्रेमात पडलेला माणूस यांनी महाराष्ट्रभर आपलं नावलौकिक मिळवण्याचं ठरवलं आणि मथुरचे असणारे मालक राहुल पाटील यांच्याशी घट्ट मैत्री केली. निंबाळकर सर अभिमानाने सांगायचे की माझ्या सर्जन जर नाही गाडा मारला तर माझा दुसरा असणारा जो मथुर आहे तो हे माझाच आहे आणि माझा लाडका मथुर गाडा जिंकतो आणि मला त्याचा लय अभिमान वाटतो. म्हणजे दुसऱ्याच्या बैलात आपल्या बैलाचं प्रेम पाहणारा माणूस, म्हणजे तुम्ही एक बारकाईने विचार करा की दुसऱ्याच्या बैलाला आपला बैल मानणारा माणूस म्हणजे मग निंबाळकर सर नेमकी कसे असतील. एक ग्रेट माणूस म्हणून त्यांची महाराष्ट्रभर छबी होती. आणि याच निंबाळकर सरांवरती खरं तर 25 तारखेला गुरुवारी रात्री गोळीबार झाला. उपचारादरम्यान याच निंबाळकर सरांचा मृत्यू झाला.